शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिव्हाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय, प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय। प्रोप्रायटर अण्णा सुभराव शिंदे। आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा। नमस्कार, मी विजस ठोंबरे। वज्रधारी सुपरफास्टमध्ये घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा। गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याला भाजपा नेत्यांची फूस, संजय विभूते। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी 2 दिवसात माफी मागावी, अन्यथा त्यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक होईल, असा इशारा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी दिला। गोपीचंद पडळकर यांचे वक्तव्य पाहता त्यांना भाजपा नेत्यांची फूस असल्याचा आरोप करीत विभूते यांनी पडळकर यांना वाचेला आवर घालावा, पडळकर हे खोटे शब्द घेऊन आणि धनगर समाजाची फसवणूक करून आमदार झाले असून भाजपाने अशा व्यक्तीला पक्षातून हकलून लावावे, अन्यथा शिवसेना या व्यक्तीविरोधात जोरदार आंदोलन करेल, असा इशाराही संजय विभूते यांनी दिला आहे। भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल माननीय शरदचंद्रजी पवार जे देशाचे सर्वोच्च नेते आहेत, ज्यांना त्यांचे पंतप्रधान सुद्धा या ठिकाणी गुरु मानतात, या देशाचे भारतरत्न ज्यांना आपण संबोधतो आदरणीय अटल बिहारीजी वाजपेयी, हे सुद्धा शरद पवारांच्या बाबतीमध्ये मैत्रीची भूमिका, सामंजस्याची भूमिका, प्रेमाची भूमिका घेतात, अशा व्यक्तीच्या बाबतीमध्ये खालच्या पातळीवर जाऊन जी टीका केली त्या टीकेचा शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी आम्ही निषेध करतो आणि कदाचित अल्पावधीत मिळालेलं यश कुठलंही कर्तृत्व नसताना, कुठलीही त्या ठिकाणी स्वतःचं विजन नसलेली भूमिका नसताना, फक्त समाजाला फसवून म्हणजे विरोधाची शपथ देऊन समाजाला विरोधाच्या वनामध्ये गोळा केलं आणि या ठिकाणी विरोधा शपथ भारतीय जनता पार्टीला मतदान करणार नाही अशी शपथ ज्यांना दिली त्याच समाजाची फसवणूक करून मागच्या दारानं मी कधी आमदार होणार नाही आणि मागच्याच दारानं परत भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन आमदार झाले, त्या गोपीचंद पडळकरांनी 2 दिवसाच्या आतमध्ये या ठिकाणी माफी जर नाही मागितली या राज्याची, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य असलेल्या महाराष्ट्रामध्ये ही संस्कृती नाही, या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये खऱ्या अर्थानं जर आपण शिवाजी महाराजांचं पाईक म्हणून घेत असल तर आपण 2 दिवसाच्या आतमध्ये जर राज्याची माफी नाही मागितली, शरदचंद्र पवार साहेबांची माफी नाही मागितली, तर भारतीय जनता पार्टीला माझं आव्हान आहे की माननीय देवेंद्र फडणवीस यांनी काल स्वतः माफी मागितली आणि हे वक्तव्य असं करायला नाही पाहिजे असं सांगितलं, तर माझं फडणवीस साहेबांना आव्हान आहे की 2 दिवसाच्या जर यांनी नाही माफी मागितली तर आपण त्यांच्यावर कारवाई करा, त्यांची आमदारकी रद्द करा आणि त्यांना या पक्षातून हकालपट्टी करून टाका, तरच समजू की भारतीय जनता पार्टी हा सुसंस्कृत पक्ष आहे, हा या ठिकाणी कायदा मानणारा पक्ष आहे, जपणारा पक्ष आहे आणि खऱ्या अर्थानं आपण जर नाही केलं तर आम्ही समजू की आपली सुद्धा या सर्व गोष्टीला मुख्य संमती आहे, कारण काही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी काल सांगितलं त्यांचं चुकलं पण त्यांची मागची बाजू समजून घ्यायला पाहिजे, अरे बाबानो ज्यांना मागचं नाही, पुढचं नाही, खालचं नाही, वरचं नाही, त्या माणसाची काय बाजू समजून घ्यायची? शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे ज्यावेळेला मागच्या सरकारमध्ये शिवसेना सहभागी होती त्यावेळेला सर्व धनगर समाजाच्या नेत्यांना या ठिकाणी मुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बैठक घडवून या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, त्याच्या सवलती मिळाल्या पाहिजेत अशी मागणी करणारा नेता कोण असेल तर ते पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, आणि त्यांच्याविषयी आपण म्हणता की आपण मुंबईवरून येऊ पूजा करू नये, कोरोना होईल, अरे बाबा तुम्ही मुंबईला जाऊन शपथ घेऊन आला, आपण मात्र कुठे क्वारंटाईन झाला नाही, आपल्याला कोरोना झाला नाही आणि उद्धव साहेबांच्यामुळं पंढरपुराच्या विठ्ठला कोरोना होईल, इतकं खालच्या पातळीचं, इतकं निच्च दर्जाचं विचार ज्या लोकांमध्ये आहे अशा लोकांना जर भारतीय जनता पार्टी पाठीशी घालत असेल तर कदाचित ही संस्कृती मला वाटते भारतीय जनता पार्टीची झाली की काय असा प्रश्न आमच्यापुढे निर्माण झालेला आहे आणि म्हणून 2 दिवसांमध्ये ज्या पडळकरांनी महादेव दानकरांना फसवलं, पॉलना फसवलं, आंबेडकर साहेबांना फसवलं, सांगली जिल्ह्यातील तमाम धनगर समाजाला फसवलं, त्याच पडळकरांच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टीनं नाही निर्णय घेतला
तर शिवसेना शिवसेना स्टाईलनं सांगली जिल्ह्यामध्ये त्यांच्या विरोधात आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये जनआंदोलन उभा केल्याशिवाय राहणार नाही. शरद पवार साहेबांच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राला झालेले शरद पवार हे करुण आहेत. मला वाटतंय कदाचित त्यांना असं म्हणायचं असेल की भारतीय जनता पार्टी हाच खऱ्या अर्थानं या देशाला झालेला करुण आहे, परंतु त्यांची जीभ कदाचित उचलत नसेल कारण त्यांना भारतीय जनता पार्टीनं मागच्या दारानं आमदारकी दिलेली आहे. खऱ्या अर्थानं पडळकर साहेब आपण त्याच कोरोनाचे स्वॅप आहात आणि आपली पार्टी त्या देशाला झालेला कोरोना आहे, म्हणून वक्तव्य करत असताना आपण थोडं सांभाळून करावं, आपली उंची बघून करावं. अल्पावधीत आपल्याला कमी वेळेत फक्त समाजाच्या आशीर्वादामुळे मिळालेली आमदारकी आहे, तो समाज तरी निदान आपल्याबरोबर इथून पुढे राहिला पाहिजे. कारण आपण पाहिलं असेल 2 दिवसांमध्ये समाजाच्या लोकांनी सुद्धा त्यांचा त्या ठिकाणी धिक्कार केला, निषेध केला. आणि ज्या माणसाने विरोधाला फसवलं, ज्या माणसानं समाजाला फसवलं, त्या माणसाकडून अपेक्षा करणंच काय हे संपूर्ण चुकीचं आहे. आणि म्हणून कदाचित आपण आपल्या कोरोनावर लवकरात लवकर औषध करून घ्यावं आणि आपण कोरोनामुक्त व्हावं आणि या महाराष्ट्राची माफी मागावी एवढी विनंती मी आपल्याला करतो. भाजप पक्ष नेत्यांचा अपमान चालतो, तुमचा चालत नाही. चंद्रकांत पाटील. आमदार गोपीचंद पडळकर हा समजूतदार कार्यकर्ता आहे. शरद पवार यांच्याबद्दल त्यांच्या मनात आदर आहे. शरद पवार यांनी छोट्या जातीला महत्त्व दिले नाही हा पडळकर यांचा अनुभव असेल, मात्र त्यांचा अनादर व्यक्त करण्याचा पडळकर यांचा हेतू नव्हता, असं मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. देवेंद्र फडणवीस यांनी शब्द जपून वापरण्याची समज पडळकर यांना दिली आहे, पण महाराष्ट्रात चाललंय काय असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी केला. ऊटसूट माझ्याबद्दल कोणीही काहीही बोलतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांना टोपण नाव ठेवले जातात ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राचा विकास केला, पण तुम्ही अग्रलेखात काय लिहिता, अग्रलेखाची तुमची भाषा काय असते असा टोला देखील चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला लगावला. राजकारणात शब्द जपून वापरायला लागतात कारण त्यांची जखम खूप दिवस असते. आमदार गोपीचंद पडळकर यांचा शब्द चुकला, पण इतरांनी काहीही बोललेलं चालतं का असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी केला. त्यामुळे सगळ्यांनीच राजकीय संस्कृती पाळायला हवी असे देखील आमदार पाटील यांनी सांगितले. भारतीय जनता पार्टीचे नव्याने विधान परिषदेमध्ये निवडून गेलेले आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल पवारसाहेबांच्याबद्दल जे वक्तव्य केलं त्यातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाची लाट उसळली. मला असं वाटतं की या विषयावर गोपीचंद पडळकर हा एक इतका समजूतदार कार्यकर्ता आहे की शब्द जरी चुकले असले तरी मनामधून त्याच्या मनामध्ये पवारसाहेबांबद्दल अनादर नाही, आदरच आहे. मला असं वाटतं की ती पूर्ण क्लिप आपण जर पाहिली त्या क्लिपमध्ये एका पत्रकाराने पवारसाहेबांच्या जुन्या एका धनगर समाजाबद्दलच्या वक्तव्याबद्दल त्याला प्रश्न विचारला की पवारसाहेब असं म्हणतात की ही धनगर मंडळी मताला भाजपकडे आणि त्यांच्या आरक्षणाला माझ्याकडे, यावर तुमचं मत काय. तर इतक्या जुन्या पवारसाहेबांच्या वाक्याबद्दल पत्रकाराने प्रतिक्रिया विचारण्याचं काही कारण नव्हतं. त्यावर म्हणताना त्यांनी असं म्हटलं की बा पवारसाहेबांनी अशा छोट्या जातींना कधी न्याय दिला नाही. हे पडळकरचं स्वतःचं मत आहे, एखाद्या वेळेस त्याची अनुभूती त्याचा अनुभवही तसा असेल, पण म्हणून त्याने पवारांबद्दल अनादर व्यक्त करण्याचा त्याचा कुठला हेतू नव्हता. काल माननीय देवेंद्रजींनी शब्द आपण खूप जपून वापरले पाहिजेत अशी समज त्याला दिलेली आहे. माझा मुद्दा प्रामुख्याने ह्या निमित्ताने असा आहे की पवारसाहेब मोठेच आहेत, त्यांच्याबद्दल आदर असायला पाहिजे, परंतु ह्या महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसात चाललं आहे काय, मोदींबद्दल उठून कोणी काही बोलतं, फडणवीसांना काही टोपण नाव देतात, मला काही टोपण नाव देतात, आम्हाला फरक पडत नाही, परंतु महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे. सांगलीत गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन. शरद पवार साहेब यांच्यावर बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध करत आज सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले आणि साडी आणि चोळीचा आहेर देत
राष्ट्रवादीने सांगलीत आंदोलन केले, तसेच पवार साहेबांची माफी पडळकर यांनी मागावी, अन्यथा सांगलीमध्ये फिरू देणार नाही, अन्यथा त्याची गाढवावरून मिरवणूक काढू, असा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे. अनुभव गोपीचंद भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याने राज्यभर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. आज बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यासमोर शरद पवार यांच्याविषयी चुकीचं विधान केल्याच्या निषेधार्थ ठिय्या मांडून आंदोलन केले. या संदर्भात राष्ट्रवादीचे बारामती नगरसेवक अमर धुमाळ यांनी फिर्याद दिल्यानुसार आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात भा द वी कलम 505(2) नुसार पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपीचंद पडळकर यांनी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं योग्य नाही. रोहित पवार: गोपीचंद पडळकर यांनी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं योग्य नाही. पवारांचा राजकीय अनुभव आणि वय पाहता ही टीका करणं योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलंय. मात्र राज्यात ओढवलेली परिस्थिती त्यातून बाहेर पडण्यासाठी सगळे एकत्र काम करत असताना अशा पद्धतीचं वक्तव्य करणं योग्य नाही. त्यामुळे पडळकरांचं वक्तव्य हे कार्यकर्ते आणि सर्वसामान्यांना आवडलेलं नाही. गोपीचंद पडळकरांनी टीका केली त्याबद्दल सगळं महाराष्ट्र पेटून उठलं, तर तुमचं नक्की मत काय? नाही, पडळकर साहेबांनी जी टीका केली त्यांनी पातळी सोडून टीका केलेली आहे. ती लोकांनाही आवडली नाही, कार्यकर्त्यांना तर आवडलीच नाही, आणि त्यांच्याच पार्टीचे नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनीसुद्धा त्या बाबतीत निषेध हा व्यक्त केला आहे. तर नाही, ते आवडलं नाही, आणि आज राजकारणामध्ये अशा प्रकारे खाली जाऊन टीका करणं योग्य नाही. त्यांचं जे वय आहे त्या वयाचा अनुभव, राजकीय अनुभव आणि सामाजिक अनुभव पवार साहेबांचा आहे, म्हणून अशा लेवलला जाऊन अशा प्रकारची टीका करणं अयोग्य असं माझ्यासारख्याला वाटतं. शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज नाकारल्यास कारवाई होणार. शंभूराजे देसाई: यंदाच्या खरीप हंगामाची सुरुवात होऊनही राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँका ह्या कर्ज नाकारत असल्याच्या घटना समोर येताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर आता सरकारने अशा बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आज गृहमंत्री शंभूराजे देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सातारा जिल्ह्यातही या संदर्भात कठोर पावले उचलली जाणार असल्याचे सांगितले. अशा बँकांच्या अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल केले जातील असेही मत यात नमूद केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर 302 गुन्हा दाखल करा. प्रकाश आंबेडकर: वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कोरोना काळात प्रत्येकाच्या मोबाईलवर वाजत असलेल्या कॉलर ट्यूनवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला. 3 महिने झाले कोरोनाचा हॅलो ट्यून वाजतोय. प्रत्येक मोबाईलच्या माध्यमातून भीती दाखवली जात आहे. यामागे काय षडयंत्र आहे हे पंतप्रधानांनी बोलावे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. कोरोनाच्या निमित्ताने शासनाने सर्वसामान्य लोकांना ब्लॅकमेल केलं आहे. एकलकोंडी जीवनास भारतीय जनता पक्षाने सुरुवात केली आहे असाही आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. शासनाने आपल्याला ब्लॅकमेल केलं, जीवन उद्ध्वस्त केलंय. 30 तारखेची वाट न बघता सामान्य आयुष्य जीवन जगायला सुरुवात करा असे माझे आव्हान आहे. आरोग्य विभागाने आम्हाला जगवलं लॉकडाऊन मुळे नाही, लॉकडाऊन मुळे अनेक लोक मानसिक रुग्ण झाले असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला. हे सरकार कंगाल आहे, केंद्र आणि राज्य सरकार भिकारी सरकार आहेत.
त्यामुळे जगात तेलाच्या किमती पडलेल्या असतानाही तेलाचे भाव वाढलेत ही नवीन चोरी आहे. हे सरकार संघटित गुन्हेगारांचे आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आणून कार्यक्रम केला त्यामुळे कोरोनाचा शिरकाव झाला. पंतप्रधानांवर 302 गुन्हा दाखल केला पाहिजे असा घणाघात आंबेडकरांनी केला. सर्व ठिकाणी पालकमाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती बिघडली. जिल्हाधिकाऱ्यांच्या हातात अधिकार दिले पाहिजेत असा सल्ला त्यांनी दिला. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. I am the student of Shivpratap Academy Vita. Decision determine our destiny. I always want academy that would prepare me for life itself. Choosing Shivpratap Academy was the best decision. Shivpratap Academy mein mi aise sudharo, tumhi sudharo aise sudharo. Chintan tumhi sa aamchi. Shivpratap.